हॅलो ऑल ऑफ यू, गुड मॉर्निंग. काल जी मुलं आली नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ करून पाठवते, आणि जे आले होते त्यांनी पण बघा. आपल्याला 300 म्हणजे 100 स्वरूपातल्या संख्येमधून, हा म्हणजे 3 डिजिट घालवायचेत. याने की हमें 3 डिजिट में से 3 डिजिट जो की छोटी संख्या होती है ऊपर वाली से भी, तो उसे निकालना है. तो कैसे निकालना है देखो, मैं रेड पेन यूज कर रही हूँ. अभी क्या करेंगे, आता काय करणार, युनिट पासून आपण सुरू करायचंय. ओके, मग इथे पहिल्यांदा काय करायचंय, तुम्ही याला कट करा. लक्षात ठेवा, ज्यावेळी आपल्याला मायनस करायचं असतं, सबट्रॅक्शन करायचं असतं, याने जब निकाल लेने का होता है, और यह संख्या छोटी है 6 से, 0 इज लेस दॅन 6 अँड 6 इज बिग. आता इथे पण बघा, 0 हा लेस आहे आणि 3 हा मोठा आहे, बिग आहे, किंवा हा स्मॉल आहे हा बिग आहे, किंवा हा ग्रेटर आहे हा स्मॉलर आहे. तर म्हणून याला कट करायचंय. आता कट का करायचंय, तर त्याला आपल्याला मोठं करायचंय म्हणून. मग याला कट केल्यानंतर याच्याकडे मागायला जा, हा पण 0 आहे, यालाही कट करा. 2 0 दिसले की तुम्ही कट करायचं आणि तिसऱ्याकडे वळायचंय. इथे आलात की यालाही कट करा, याच्यातून एक कमी करा, वर लिहा 2. हा जो एक कमी केला तो एक इथे आल्यावर होतो 10. आता हा 10 आहे, तो याला 10 मधून याला 1 देणार, 10 मधून युनिटला तो 1 देणार, म्हणून यालाही कट करा. आणि वर येणार 9. आता इथे 9 का आला, तर 10 मधून 1 युनिटला त्याने दिलाय, इथे आल्यावर त्याचा होणार 10, याला कट करायची आवश्यकता नाही. 10 मधून 6 गेले, तुमचा आन्सर येणार 4. 9 मधून 3 गेले, काल दोघांनी गणित चुकवलेली आहेत. 9 मधून 3 गेले, कोणी 7 लिहिलंय, कोणी 8 लिहिलंय. असं का होतंय की माझ्या खूप प्रिय प्रिय बाळांनो, तुम्ही आत्ता हल्ली गणित करत नाही आहात, मनानेच गणिताची करत होतात ना, पहिलीमध्ये दुसरीमध्ये, तशी गणित सारखी करत जा. अजिबात विसरू नका ती गणित करायला. प्लसची आणि मायनसची सारखी गणित केली तर तुमच्या या चुका होणार नाहीत. 9 मधून 3 गेले तर किती येणार, तुम्हाला झोपेत विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. 9 मायनस 3 इज इक्वल टू 6, हा 6 आले, आणि 2 मायनस 1 इज इक्वल 1. अशा पद्धतीने हे गणित करायचं असतं. आपल्या वर्गातली मुलं खूप हुशार आहेत, तर तुम्ही काय करायचं, आपलं गणित बरोबर आहे की नाही याचा फोटो काढायच्या आधीच त्याचा ताळा करायचा. ताळा म्हणजे त्याला मराठीत ताळा आणि इंग्लिशमध्ये टॅली म्हणतात. आता टॅली कसं करायचं बघा, या 6 मध्ये हे 4 मिळवा, किती आले, 6 प्लस 4, वर तुम्हाला 10 दिसतील, म्हणजे तुमचं हे युनिट प्लेसचा आन्सर बरोबर आहे. आता 6 प्लस 3 करा, हे तुमचं आन्सर आलंय का, 6 प्लस 3 इज इक्वल टू 9. मग तुमचं हेही 10th युनिट 10th प्लेस पण बरोबर आहे. आता 1 मध्ये 1 मिळवा, किती येत आहे बघा, 2, म्हणजे हे पण बरोबर आहे. ज्यावेळी तुम्ही चुकता, आता काही मुलांनी, काल मी नावं नाही सांगत, इथे 7 लिहिलेलं आहे, मग तुम्ही काय करायचं, 7 मध्ये परत 3 मिळून बघायचं, तुमचं 9 येणारच नाही. का 9 येणार नाही, कारण तुमचं चुकलंय ना. म्हणून आपलं आलेलं उत्तर ते लगेच हे सबट्रॅक्शन मध्ये करायचं, हे लगेच याच्यात मिळवायचं, आणि मिळवल्यावर आपलं वरचा आन्सर आलंय का तेच ते बघायचं. अशा पद्धतीने ही तुम्हाला गणित करायची आहेत, आजचं वर्कशीट आणि हे गणित तुम्हाला समजावीत म्हणून पाठवलंय. आणि वर्कशीट मध्ये तुम्हाला हे जे वर्कशीट दिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला, या संपूर्ण वर्कशीट मध्ये तुम्हाला इज एम आर, एम इज आर हे शब्द फक्त वापरायचे आहेत. मग आय बरोबर काय येणार, तर आय बरोबर एम येणार. रोहित बरोबर काय येणार, कोणाचंही नाव आलं, मुलाचं किंवा मुलीचं, कोणाचंही नाव आलं की त्याच्या बरोबर तुमचं इज येणार, म्हणजे रोहित इज, मानवी इज. दे नंतर दे बरोबर काय येणार, दे हे अनेक वचन आहे, म्हणून इथे आर येणार. आय आय बरोबर कायम एमच येणार. वैष्णवी, आता वैष्णवी मुलगी आहे, तर मुलगी किंवा मुलगा नाव आलं, माझं पण नाव आलं तरी तुम्ही इजच लिहायचंय त्याच्या पुढे, नावापुढे इज, वैष्णवी इज.
आता ही बरोबर हिच्या पुढे पण इज, देच्या पुढे आर, शीच्या पुढे इज, देच्या पुढे आर, मोतीच्या पुढे, आता मोती हा डॉग आहे, मग आता नाव आहे ना त्याचं, मग नावाच्या पुढे काय करायचंय, इजच लिहायचंय. मनी, मनी हे पण त्या कॅटचं नाव आहे म्हणून इथे इज येणार. आणि यू च्या बरोबर आर येतं नेहमी, यू हे अनेक वचनी पण येतं, एक वचनी पण येतं, पण ते यू आलं की आर आलं पाहिजे, म्हणजे इथे तुमचा आर येणार. हा अभ्यास चांगला करा आणि मला पाठवा.